कुपवाड जवळच्या बामनौलीमधील नगर येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे राहुल मोहन नाईक वश चोवीस असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही यात एक मारेकरीही जखमी झाल्याची माहिती आहे कुपवाड पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत मृत तरुणाचे शवविच्छेदन सांगलीच्या वसंत पाटील सिव्हिल रुग्णालयात झाले दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे बामनोलीत तणावाचे वातावरण पसरले होते राहुल हा हमालीचे काम करत होता मारेकरांनी राहुलच्या छातीत आणि पोटात वार केल्याने तो मृत झाला घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले